इयत्ता आठवी मार्गदर्शिका आज पाहत आपण 5.1 या आधी आपण 5.1 चे दोन लेक्चर पाहिले आहेत आता उरले आपले 16 ते 21 एग्जांपल्स ठीक आहे सांकेतिक भाषेत आलेला आहे पहिला प्रश्न एका सांकेतिक भाषेत यमक हा शब्द एफएसी करम हा शब्द सीबीई तर मगर हा शब्द एडीबी असा लिहितात तर त्याच भाषेत कमल हा शब्द कसा लिहित ज्यावेळेस तीन तीन शब्दांना तीन तीन लेटर किंवा वर्ड्स किंवा राईट अंक दिले असतील तेव्हा काय करायचंय यमक हा लिहून घ्यायचा यमक यमकला काय म्हटलं एफ ए सी एफ ए सी नंतर करमला म्हटलंय सी बी ए क र म सी बी ए नंतर मगरला म्हटलंय ए डी बी मगर ए डी बी ठीक आहे करेक्ट लिहिलंय सी बी ए लिहिलंय एफ ए सी करेक्ट लिहिलंय ठीक आहे तर आपला कमल काढायचं काय करायचं आता या पुढे रिपीट झाला का नाही झाला ठीक आहे म म इथे रिपीट आहे इथे रिपीट आहे इथे रिपीट आहे तिघांमध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे ए ए ए म्हणजे म ची किंमत आली आपली ए कॅपिटल ए क रिपीट झालाय झालाय इथे क झालाय इथे क झालाय त्याला खोडतायचं बरं का म्हणजे मग गडबड होत नाही क ला आला आहे सी र पण रिपीट झालाय सेकंड अँड थर्ड वर्ड मध्ये तिथे आहे बी आणि बी कोण होता आपला र ठीक आहे र ला कोण आला आहे बी बी आता जो उरला तो य साठी म्हणजे य ला आला एफ इथे ग ला उरला जो आहे तो डी काय करायचं आपल्याला कमल हा शब्द क ला आहे सी म ला आहे ए आणि ल तर नाहीच आहे म ल ला आपल्या याच्यापैकी वेगळा शब्द शोधावा लागणार आहे आपल्याला सी आणि ए कुठे दिसते आपल्याला सी आणि इथे सी आहे इथे सी हे दोघं तर कट झाले आपले ऑप्शन ठीक आहे दोघांमध्ये आहे पण सी बी ए सी तर बी चालेल का नाही चालणार का तर बी र साठी घेतलाय मग ते काय होईल ते आपलं कमर किंवा करम हा कमर शब्द होईल नकोय मग कोण उरला जी नवीन शब्द शोधायचा आपल्याला ल साठी जी हा नवीन आहे पुढचं एका सांकेतिक भाषेत बी ए टी हा शब्द सी बी यू असा ट्राय हा शब्द यू ए झेड ठीक आहे आपण पुन्हा लिहून घेऊयात बी ए टी बी नंतर येतो सी ए नंतर येतो बी आणि टी नंतर यू म्हणजे ते काय केलंय प्लस वन प्लस वन प्लस वन अल्फाबेट मध्ये टी नंतर पी क्यू आय एस टी यू आर एस वाय झेड प्लस वन स्कीम आहे इथे पण पाहून घ्या टी नंतर यू असतो ई नंतर एफ ए नंतर बी आणि एम एन आता इथे पाहिजे आपल्याला बी पी नंतर कोण असतो सी ए नंतर असतो बी पी क्यू आर एस एस नंतर टी के नंतर एच आय जे के एल ई नंतर असतो एफ आणि टी नंतर असतो यू असं उत्तर पाहिजे सी बी टी एल ई यू एफ यू एफ पाहिजे सी सी बी टी एल एफ यू पहिले सगळे अक्षर सारखेच बरं का पुढचं एका सांकेतिक भाषेत एम ई एन हा शब्द एम ई एम एन ई एफ एन ओ बाय बी वाय हा शब्द बी सी वाय झेड ई एफ बी आय टी हा शब्द बी सी आय जे टी यू तर टॉप शब्द हा वाचताना समजते आपलं काय केलं एम ई एन एम ई एन एकडे लिहिले बाय बी वाय ई एकडे लिहिले इथे पण बीट बी आय टी बर मग काय केलंय एम नंतर एल ई नंतरचा एफ आणि एन नंतरचा ओ बीच्या नंतर सी वायच्या नंतर झेड ईच्या नंतर एफ इथे पण बी नंतर सी आय जे टी यू आता टी ओ पी आपण एकडे लिहून घेऊया टी ओ पी टी नंतर कोण असतो पी क्यू आर एस टी यू इथे यू येणार आहे ओ नंतर पी असतो आणि पी नंतर क्यू असतो हे ओरिजिनल शब्द त्याच्यानंतर नंतरचे टी यू ओ पी पी क्यू टी यू ओ पी पी क्यू सेकंड ऑप्शन पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत श्रावणी वरण खातेला एक्स वाय झेड सीमा भाकरी खातेला झेड टी एस व श्रावणी भाकरी खातेला एक्स झेड टी असं म्हटलंय सीमा वरण खातेला काय येईल आपण लिहून घेऊ पहिल्यांदा श्रावणी वरण खाते त्याला काय आहे एक्स वाय झेड नंतर सीमा भाकरी खाते त्याला आहे झेड टी एस नंतर कोण आहे पुन्हा श्रावणी भाकरी
खाते श्रावणी भाकरी खाते ला है एक्स जेड टी ठीक है आता पाक खाते खाते तीन दाले ला है ऐसा मतलब तीन दा कौन सा लेटर आला है तीन दाला है अपना जेड मंजे खाते ला आला है जेड इतनी उम्मीद अपन खाते ला आला है जेड आता श्रावणी श्रावणी ये दोन आले श्रावणी श्रावणी ला कट करा श्रावणी साठी कौन आना रे एक्स कसं लागत नाही नाही तर चालेल ते पण एक्स येतो ते कट करून घ्यायचं आपल्याला नंतर भाकरी आणि भाकरी दोन सेम आले इथे टी आलाय भाकरीसाठी इथे भाकरी लागते का आपल्याला नाही लागत ठीक आहे आता वरण हा वरणला उरला वाय वरणला उरला वाय आणि हा एस उरला फॉर सीमा सीमाला उरला एस तर आपला काय ऑप्शन मध्ये हवा एस वाय झेड इथे पण एस आहे तसे तर आपण एल ला आहे तसाच एल लिहिणार आहोत बरं इथे काय केले पा पी ओ टी पुढचे तीन शब्द उलटे केलेत टी एल ओ उलटे केलेत इथे पण आय डी ई काय केलं ई डी आय इक्वल टू आपण करायचं पी ए ई एल पी ए ई एल पी ए ई पहिलंच ऑप्शन येत आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत पॅट हा शब्द 213 पीएडी हा शब्द 324 टी हा शब्द टी ए हा शब्द 215 तर पीएडी ला काय बीएड ला काढायचे लिहून घेऊ आपण पीएटी पीएटी ला आहे 213 पीएडी ला आहे 324 टीईए ला आहे 215 तर बॅड काढायचे आपल्याला ए ए ए तिन्हीकडे एक दिसतो ए ए ए तीन दोन आलाय ए ला कोण आला आहे दोन आपल्याला लागतोय का काय करायचं आपल्याला बॅड करायचं ठीक आहे नंतर पी पी कॉमन आलाय या दोघांमध्ये टी तीन आलाय या दोघांमध्ये टी आलाय या दोघांमध्ये कॉमन आलाय वन म्हणजे टी साठी आला आहे वन मग डी ला कोण उरलाय चार आणि ई साठी उरला आहे पाच आपला काढायचा बॅड बॅड दोन चार आणि बी बी याच्यामध्ये नव्हता कुठे तर नवीन पावला आहे आपला इथे 34 आहे हा ऑप्शन कॅन्सल होणार आहे इथे 24 आहे 2-4 आहे या तिघांपैकी पाहिजे आपल्याला पहा आता 24 इथे पण 2-4 आहे पण याच्यामध्ये कोण आहे तीन तीन आपण पी साठी वापरलाय कॅन्सल इथे कोण आहे तीन इथे पण पी साठी तो बी कॅन्सल राहिला कोण नवीन नवीन शब्द घ्यावा लागेल आपला बी साठी काय आहे नवीन शब्द घ्यावा लागेल ऑप्शन क्रमांक 2 5.1 इथे संपला आहे पूर्ण आपण मॅथ्सच्या तुमच्यासाठी मॅथ्सच्या आणि बुद्धिमत्ते आजपर्यंतच्या बुद्धिमत्तेच्या सर्व काही व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहे सर्व व्हिडिओ लेक्चर पाहून घ्या खूप खूप छान छान शॉर्ट्स टाकले आहेत शॉर्ट्सही पहा की शॉर्ट्स तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे बुद्धिमत्ते जेव्हा आपण कॅलेंडरवर शिकतो त्यावेळेस खूप सारा उपयोग होणार आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया 5.2